नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण प्रयोगामधील भावे प्रयोग व भावे प्रयोगाचे प्रकार हा भाग पाहणार आहे। या अगोदरच्या भागामध्ये आपण प्रयोग म्हणजे काय व प्रयोगाचे तीन प्रकार पाहिलेले आहेत, त्यापैकी आज भावे प्रयोग म्हणजे काय व भावे प्रयोगाचे प्रकार आपण सविस्तरपणे पाहू। भावे प्रयोग म्हणजे काय? तर जेव्हा कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलत नाही तेव्हा त्यास भावे प्रयोग म्हणतात। भावे प्रयोग ओळखायचा कसा? तर भावे प्रयोगात कर्त्याला तृतीया किंवा चतुर्थी विभक्ती प्रत्यय असते। भावे प्रयोगात कर्म असल्यास कर्माची द्वितीया विभक्ती असते आणि भावे प्रयोगात क्रियापद नपुसक लिंगी तृतीय पुरुषी एकवचनी असते। भावे प्रयोगाची आपण उदाहरणे पाहूया। पहिलं उदाहरण पहा, विजयने मुलाला मारले। विजयने मुलाला मारले या वाक्यात विजय हा कर्ता आहे, मूल हे कर्म तर मारले हे क्रियापद आहे। आता आपण कर्त्याचे लिंग वचन बदलून पाहूया। विजयने मुलाला मारले या वाक्यात विजय या पुल्लिंगी कर्त्याचे लिंग स्त्रीलिंगी केल्यास प्रीतीने मुलाला मारले असे होईल। पुन्हा पहा, विजयने मुलाला मारले या वाक्यात विजय हा एकवचनी कर्ता आहे आणि या एकवचनी कर्त्याचे अनेकवचनी केल्यास विजय व प्रीतीने मुलाला मारले असे वाक्य तयार होईल आणि पुरुष बदलल्यास त्यांनी मुलाला मारले असे वाक्य तयार होते। आपण या ठिकाणी कर्त्याचे लिंग वचन व पुरुष बदलून पाहिले तरी मारले या क्रियापदामध्ये कोणताही बदल झाला नाही। आता आपण कर्माचे लिंग व वचन बदलून पाहूया। उदाहरण पहा, विजयने मुलाला मारले या वाक्यात मूल हे कर्म पुल्लिंगी आहे, कर्म स्त्रीलिंगी केल्यास विजयने मुलीला मारले असे वाक्य तयार होईल। विजयने मुलाला मारले या वाक्यात मूल हे कर्म एकवचनी आहे, त्याचे अनेकवचनी केल्यास विजयने मुलांना मारले असे वाक्य तयार होईल। या ठिकाणी आपण कर्माचे लिंग वचन बदलून पाहिले तरी सुद्धा मारले या क्रियापदामध्ये कोणताही बदल झाला नाही आणि म्हणून यामधील मूळ वाक्यात कर्त्याची व कर्माची लिंग वचन पुरुष बदलूनही मारले या क्रियापदाचे रूप बदलले नाही म्हणून या वाक्यातील प्रयोगाला भावे प्रयोग म्हणतात। भावे प्रयोगाचे तीन प्रकार आहेत, त्यामधील पहिला सकर्मक भावे प्रयोग, दुसरा अकर्मक भावे प्रयोग आणि तिसरा अकर्तुक भावे प्रयोग। आता आपण भावे प्रयोगाचे प्रकार पाहूया। भावे प्रयोगाचे तीन प्रकार आहेत, त्यामधील पहिला प्रकार म्हणजे सकर्मक भावे प्रयोग। ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असते त्या वाक्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात।
तर मग भावे प्रयोगाची उदाहरणे पाहूया. रामाने रावणाला मारले, आईने टरबूज चिरले, शिक्षकाने मुलांना शिकविले, आजीने सीमाला बोलावले, रामूने नोकराला समजावले. या सर्व वाक्यात रावणाला, टरबूज, मुलांना, सीमाला, नोकराला ही कर्मे आहेत. कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही, म्हणून ही वाक्ये सकर्मक भावे प्रयोगाची आहेत. भावे प्रयोगाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अकर्मक भावे प्रयोग. ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसते त्या वाक्यास अकर्मक भावे प्रयोग म्हणतात. अकर्मक भावे प्रयोगाची उदाहरणे पाहूया. मुलांनी खेळावे, त्याला मळमळते, तिला जळजळते, आज सारखे गडगडते, सर्वांनी यावे. या सर्व वाक्यात कर्म आलेले नाही, कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलत नाही, आणि म्हणून ही सर्व वाक्ये अकर्मक भावे प्रयोगाची आहेत. भावे प्रयोगाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अकर्तुक भावे प्रयोग. ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसतो त्या वाक्यास अकर्तुक भावे प्रयोग म्हणतात. अकर्तुक भावे प्रयोगाची उदाहरणे पाहूया. चांगले वागावे, हळूहळू चालावे, शांत बसावे, आता मावळले, सौम्य बोलावे. या सर्व वाक्यात कर्ता आलेलाच नाही, आणि म्हणून ही सर्व वाक्य अकर्तुक भावे प्रयोगाची उदाहरणे आहेत. या भागामध्ये आपण भावे प्रयोग म्हणजे काय व भावे प्रयोगाचे प्रकार पाहिलेले आहेत. या पुढच्या भागामध्ये आपण कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग या तिन्ही प्रयोगांचे मिश्रण किंवा संकर होऊन पडलेले तीन प्रकार पाहणार आहे. धन्यवाद.